सकूँ। इसके पश्चात सामुदायिक प्रार्थना के महत्व पर प्राध्यापक राजेंद्र वैद्य अपना चिंतन प्रस्तुत करेंगे, ऐसे में उनसे विनती करता हूँ। परम पूजनीय श्री गुरुदेव, सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना हा मानवतेचा संदेश अखिल विश्वाला देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, या 51व्या पुण्यतिथीच्या पावन पर्वावर गुरुकुंज आश्रमामध्ये गुरुकुंज तीर्थस्थानामध्ये आज तीर्थस्थापनेचा पहिला दिवस आणि या पूजागिरी पौर्णिमा सुद्धा आज आहे, अशा या पवित्र दिवसाच्या पहिल्या दिवसाच्या या सामुदायिक प्रार्थनेच्या प्रार्थनेला उपस्थित असलेल्या प्रार्थना प्रेमी प्रिय उपासकांनो तथा उपासिकांनो, मित्रांनो, सामुदायिक प्रार्थनेवर बोलायचं झाल्यास, सामुदायिक प्रार्थना म्हणजे एका वेळी सांगायचं झाल्यास, सामुदायिक प्रार्थना म्हणजे संपूर्ण मानव जीवनाचा सक्रिय पाठ म्हणजे सामुदायिक प्रार्थना। आपल्यामध्ये विश्व कुटुंबाची जाणीव होणे याला सामुदायिक प्रार्थना असं म्हटलं जातं। आपण विश्वाचा इतिहास जर उलगडून बघितला तर आपल्या लक्षात येईल, विश्वाच्या निर्मितीपासून तर आजपर्यंतच्या काळामध्ये या देशामध्ये या विश्वामध्ये अनेक देवदेवता साधू संत महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी मानव कल्याणासाठी मानव जातीचा नवसमाज निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रार्थना पद्धती त्या समाजापुढे मांडल्या आणि या प्रार्थना पद्धती मांडत असताना आपल्या आयुष्याची संध्याकाळ त्यांनी त्या रूपाने केली। यामध्ये वेदापासून तर भगवद्गीतेच्या तत्वज्ञानापासून भगवान येशू ख्रिस्त असो, ज्यांनी प्रेम की बाते मोहिनी आहे जिससे सारी दुनिया अपनी आहे असा प्रेमाचा संदेश अखिल विश्वाला त्यांनी दिला। त्यानंतर भगवान गौतम बुद्ध असेल, ज्यांनी पंचशील या जगाला दिलं। त्यानंतर महावीर असेल, त्यांनी अहिंसा परमोधर्म या विश्वाला समजून सांगितला। गुरु गोविंद सिंग असेल, त्यांनी गुरु ग्रंथ साहेबाच्या माध्यमातून संदेश दिला। मशिदीतून महम्मद पैगंबरांना सुद्धा शांततेचा संदेश या विश्वाच्या कल्याणासाठी दिला। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, संत ज्ञानेश्वर महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, या संतांनी पसायदानाच्या माध्यमातून हरिपाठ काकड्याच्या माध्यमातून मानव समाजाच्या कल्याणाकरता या प्रार्थना पद्धत्या सांगितल्या। मग एवढं जगत निर्माण केल्यापासून तर आजपर्यंत जगामध्ये एवढ्या प्रार्थना पद्धती आहेत, वंदना आहे, उपासना आहे, आरत्या आहे, सर्व काही आहे। मग एवढं सगळं असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला प्रार्थना निर्माण करण्याची गरज का वाटते? काय नवीन आहे या प्रार्थना पद्धतीमध्ये? म्हणतात ना, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालाशे कळस आणि ध्वज तू कळसावरी सर्वात्मक गुरुदेवा, तो गुरुदेव सर्वात्मक आहे। मित्र हो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली। 12 वर्ष तपश्चर्या करून त्यानंतर 7 लाख खेड्याचा प्रवास केला, विश्वभ्रमण केलं, संपूर्ण विश्वात फिरतले, देशात गेले, विदेशात गेले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात गेले, मशिदीमध्ये गेले, गुरुद्वारामध्ये गेले, चर्चमध्ये गेले, बुद्ध विहारामध्ये गेले, तिथलं पाहिलं, प्रार्थना पद्धत्या पाहिल्या, अनुभव घेतले। महाराज देशात आले, देशात फिरले, महाराजांनी पाहिलं की कृष्णाला मानणारा कृष्णाची प्रार्थना करणारा रामाचा द्वेष करतो, रामाला मानणारा दत्त संप्रदायाचा द्वेष करतो। हे सगळं राष्ट्रसंतांनी बघितलं, याचा अनुभव घेतला आणि यापुढे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, अपनी अपनी देवता घर में पूजे जाए और सब मिलकर करो प्रार्थना, सब में आदर लाए। तुमची देवता आहेत, तुमच्या उपासना आहेत त्या चांगल्याच आहेत, तुमचे धर्मग्रंथ आहेत त्या चांगल्याच आहेत, तुमची पद्धती आहे ती चांगलीच आहे, पण हे जेव्हा विश्व एकत्र येतो तेव्हा एका सतरंजीवर आपल्याला जेव्हा यायचं की ती पंत भिन्न झाले येणीची राष्ट्र नासले, हा मिटवू आता गलबला, जागूया आपल्या माणुसकीला, माणसाची माणुसकी जागृत करण्याचं कार्य म्हणजे सामुदायिक प्रार्थना, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं। मित्र हो, महाराज म्हणतात की एवढे अनुभव घेऊनही सांगितो, हे सगळे अनुभव घेऊन म्हटलेले आहे की प्रार्थनाच गावाचे देशाचे धन समजतो, यानेच स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपला। राष्ट्रसंतांना मेल्याच्या नंतर स्वर्ग नव्हता, हे
हे प्रार्थना गुरुदेव असे या स्वर्ग समसंसार हो. मी माझं कुटुंब मी सुखी झालो म्हणजे नाही, माझं गाव माझा देश सुखी झाला ना म्हणजे नाही, या स्वर्ग समसंसार हो. माझा हा सर्व संसारच स्वर्गमय झाला पाहिजे, संपूर्ण विश्वच स्वर्गासारखं झालं पाहिजे, एवढं मोठं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेच्या रूपाने या ठिकाणी म्हटलेले. मित्र हो, एवढं चांगलं मंदिर तुकडोजी महाराजांनी बनले, प्रार्थना पद्धती सांगितली की मैदानपट बिछाया, डाला हे एक आसन और सब देवता समाता मंदिर या हमारा. तुम्ही ज्या धर्माचे असेल ज्या पंथाचे असेल तुमचा ईश्वर तिथे विराजमान झालेला आहे असं संबोधना आणि त्या विश्वस्वरूपाची तुम्ही प्रार्थना करा. अशा प्रकारचं मंदिर तुकडोजी महाराजांनी बनवलेलं आहे. हाय विश्वयोगीस का या मंदिराचं कल्पना महाराज म्हणतात. हाय विश्वयोगीस का सर्व विश्वाचा योग आहे इथं, विश्वात्म देव इसका सगळ्या विश्वाचा देव इथे विराजमान झालेला आहे. हे शिस्तका रंगीला मंदिर या हमारा अशी कल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेच्या मंदिराची केलेली. काय आहे प्रार्थनेमध्ये? जगतात वाद जेजे मिटवून सर्व हिते आणि माणूसकीच दावे किती गोड ही प्रणाली. आपण बघत आहोतच कोण मराठानी आता कोण आता ब्राह्मण कोण क्षत्रियनी आता कोण इतर जण. अरे मानवाचा धर्म एक गावूया आणि सांगूया, मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांना जाऊया, ती प्रार्थनेची पद्धती तुकडोजी महाराजांनी सांगितली. मित्र हो, अशी वाट महाराजांनी सांगितली की अमरपुरीची वाट उघडली, या रे या सगळे जाऊ. काय करायचे तर संतो की उचे बाणी पडते हे मंत्र इसमे चाहता भरा सभी का मंदिर आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में तुकड्या कहे अमर है मंदिर या हमारा. जगाची निर्माण केल्यापासून तर आजपर्यंत असं मंदिर बनवण्याची कोणाची ताकद नाही. या प्रार्थना पद्धतीवर आजपर्यंत अपील येऊ शकत नाही ना आली ना येऊ शकत नाही. एवढी मोठी प्रणाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव शिवमंडळाच्या माध्यमातून या विश्वाला दिलेली फार मोठी देणगी आपल्या समोर मांडलेली आहे. म्हणून या प्रार्थनेचं स्वरूप हे विश्वमय, फार मोठं प्रार्थनेचं स्वरूप राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले. पण तुकडोजी महाराज म्हणतात ही प्रार्थना केल्यानं होणार नाही, ही प्रार्थना आपल्या कर्मात उतरायला पाहिजेत. सत धर्म के सत कर्म के ही प्रार्थना तुमच्या कर्मातच नव्हे तर तुमच्या व्यवहारात सुद्धा उतरली पाहिजेत. नाहीतर एखादं भांडं असतं, त्या भांड्यात पाणी टाकणं चालू असतं पण त्या भांड्याला व्यभिचाराचं चित्र लागलेलं असतं, तेव्हा तोपर्यंत ते छिद्र बंद होत नाही तोपर्यंत ते भांडं कधी भरणार नाही. तसं सामुदायिक प्रार्थनेच आहे. सामुदायिक प्रार्थना जोपर्यंत जीव प्रार्थना शिव प्रार्थना प्रत्येक श्वासी ही प्रार्थना किती गोड वाटे या जीवा ही सामुदायिक प्रार्थना आत्म्याचं परमात्म्याशी मिलन तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत ही प्रार्थना पद्धती ही नुसती उपासनाच न राहता कवायतच न राहता तुमच्या कर्मात ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस ही प्रार्थना होईल. प्रार्थना प्रार्थना म्हणजे काय? अरे प्रार्थना म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जे लोक प्रार्थना करत होते ना ती प्रार्थना मोक्ष प्राप्तीसाठी होती, आत्मउद्धारासाठी प्रार्थना करत होती. पण तुकडोजी महाराज याच्याही पलीकडे जाऊन सांगतात की प्रार्थनेपेक्षाही सामाजिक प्रगती अधिक श्रेष्ठ आहे असं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रसंतांची प्रवचने त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की प्रार्थना ही सामाजिक प्रगती त्याहीपेक्षा मोठी आहे एवढं मोठं जगाचं तत्वज्ञान राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे. काय आलंय प्रार्थना? प्रार्थना म्हणजे फक्त म्हणायची प्रार्थना का? प्रार्थना म्हणजे शेती शिक्षण विज्ञान कला ह्या सगळ्या आमच्या प्रार्थना आहेत. तुम्ही ज्या धर्माचे असेल तुम्ही ज्या ज्या व्यवसायाचे असेल ज्या नोकरीचे असेल तो व्यवसाय ती नोकरी तुम्ही इमानदारीने करणे ही तुमची प्रार्थना होईल, ती तुमची प्रार्थना होईल. ही प्रार्थना आपण जगली पाहिजे. प्रार्थना कोणतं तत्वज्ञान या प्रार्थनेत लपलेलं आहे जगाच्या पाठीवर या प्रार्थनेमध्ये? या प्रार्थनेमध्ये मानव शिक्षणाची शाळा प्रार्थनेमध्ये सांगते. प्रार्थनेत काय सांगितलेले? भिक्ष द्या मार काही नाही झाले माझा अर्धा टाइम. या प्रार्थनेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भूता परस्पर जडो मैत्र जीवाची हे त्या प्रार्थनेत सांगितलं. त्या प्रार्थनेमध्ये गौतम बुद्धाचं पंचशील या प्रार्थनेत आलेलं आहे. या प्रार्थनेमध्ये सर्वत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामया हे ती प्रार्थनेत आलेली आहे. या प्रार्थनेमध्ये आलेली आम्ही सर्व ईश्वराची लेकरे आहोत तो येशूचा संदेश या प्रार्थनेमध्ये आलेला आहे. या प्रार्थनेमध्ये काय गोष्ट सांगा या प्रार्थनेमध्ये? आज जे दादांनी भजन म्हटलं हर देश में तू हर देश में तू ही कल्पना फक्त राष्ट्रसंतांनी केली होती. चिठी चिठी म्हणजे मुंगी चिठी से भी अणु अणु आणि परमाणु हे तर आपल्याला 50 वर्षापूर्वी कळलं. त्याच्या अगोदर महाराजांनी भरलेले आहे की चिठी से भी अणु परमाणु बना सब जीव जगत का रूप लिया कई पर्वत वृक्ष विशाल बना
सौंदर्य तेरा तू एकही, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यावेळेस ही प्रार्थना ही आपली जीव प्रार्थना होईल, शिव प्रार्थना होईल, अशा प्रकारची प्रार्थना आपण करायला पाहिजे. म्हणून मित्र हो, या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी फार मोठी प्रणाली आपल्याला सांगितलेली, मानव जीवनाची शाळा सांगितलेली, विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा, आणि आपल्यावर म्हणजे या सेवा मंडळावर फार मोठी जबाबदारी तुकडोजी महाराजांनी दिलेली. गुरुकुंज म्हटलं फक्त तीर्थन आहे, संस्था अनेक आहे जगामध्ये, कितीक संस्था, काही पंथ आते और बिघडते हजारो, ना मुझमे फरक है ना मैं एक साहू है, लाख सालो की उमर मेरी, मी आता येऊन प्रार्थना सांगत नाही, है लाख सालो मी की उमर मेरी, इस दिशा में मैं चला, चाहे कितने तनु बदले, तनु म्हणजे शरीर, चाहे कितने तनु बदले पर उद्देश से मैं ना ढला, अश्वस्त हूं मैं विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, पहले भी मैं था आखिर भी मैं हूं, सभी एक गायब फिर भी मैं हूं, एवढे मोठी ओळख राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानातून आपल्याला मिळायला भक्ती. कोणतीही संस्था असो त्या संस्थेला जर विशिष्ट ध्येयवाद असेल तर ती संस्था पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. अनेक संस्था आहेत पण राष्ट्रसंतांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून एक ध्येयवाद सांगितला की गुरुदेव सेवा मंडळ ने भाई अपना फर्ज सुनाय आहे, हा फर्ज आहे. इथून उठल्यानंतर ही 8 दिवसाची करायची प्रार्थना नाही, या पुण्यतिथी महोत्सव प्रार्थना करायची, घरी जाऊन विसरून जायचं नव्हे, तुकड्या दास कहे यह वाणी रोज रोज ही गाणं आहे, जब तक जिये में जिया रहा, रोज रोज करायची प्रार्थनासाठी प्रार्थना सांगितली. धार्मिक क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामधून समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण होईल त्याला धार्मिक क्षेत्र म्हणतात. मित्र हो, ज्यावेळेस माणसाला समज येते, ज्यावेळेस माणसाजवळ समय असतो त्यावेळेस माणसाला समज नसती, ज्यावेळेस माणसाला समज येते त्यावेळेस माणसाचा समय निघून गेलेला असतो. म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, अशा प्रकारची सामुदायिक प्रार्थना, विश्ववंदीय सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य हेच ठरू शकते की या सामुदायिक प्रार्थनेला कोण्या कोण्यात न्या, या सामुदायिक प्रार्थनेच्या रूपाने गुरुदेव सेवा मंडळने भाई अपना फर्ज सुनाया आहे, आओ सभी एक बनो यही संदेश फरमाया आहे, आओ किसमें दर्द भरा है भारत के बीमारी का, देता है गुरुदेव दवा उस मरीज को हुशारी का, एवढं मोठं तत्वज्ञान सांगण्याची साधना म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना हो. मित्र हो, या प्रार्थनेचं चिंतन आपण ध्यानी मनी असलं पाहिजे, एवढी विश्वव्यापक संकल्पना आपल्याजवळ आहे. गुरुदेव करो ही प्रार्थना आपल्या चित्तामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, या राष्ट्रामध्ये, विश्वामध्ये मुरो, हीच त्या गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या गुरुदेवाचे पुन्हाही आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या समोर मला भाग्य लाभलं की सामुदायिक प्रार्थनेचं चिंतन करण्याचा माझा योग आला. म्हणून सर्व गुरुदेव, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आणि त्या गुरुदेवाचे मी आभार व्यक्त करतो. आणि या सामुदायिक प्रार्थनेवर माझ्या या पहिल्या पुष्पाला मी विराम देतो. जय गुरुदेव.